मित्रांनो, मी अनंत कोंडे डॉक्टर पंजाबराव देशमुख वंशदीप महिला अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. टुडे वी डिस्कस हायस्कूल स्कॉलरशिप एक्झामिनेशन क्लास 8 सब्जेक्ट मॅथ्स युनिट नंबर सेकंड ऑपरेशन ऑन नंबर्स चॅप्टर नंबर 6 डिव्हिजिबिलिटी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चॅप्टर मध्ये आपण डिव्हिजिबिलिटी या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. यानंतर आपण टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी यांचा सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर काही सॉल्व एक्झाम्पल आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणांना सर्वप्रथम मिळेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. यामध्ये बघा पहिला कन्सेप्ट, व्हॉट इज मीन बाय डिव्हिजिबिलिटी. डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, कशाला म्हणता येईल डिव्हिजिबिलिटी? तर बघा मित्रांनो, वेन वन नंबर कॅन बी कम्प्लिटली डिवायडेड बाय अनदर नंबर देन फर्स्ट नंबर इज सेड टू बी डिव्हिजिबल बाय सेकंड नंबर. बघा या ठिकाणी आपण 21 हा नंबर घेतला, 21 ला डिवाइड केलं 7, तर बघा या ठिकाणी आपल्याला 3 क्वेश्चन मिळेल. 21 डिवाइडेड बाय 7 वी गेट क्वेश्चन 3. 21 3 7 3 21 21 21 0. म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी रिमाइंडर आपल्याला किती मिळते, रिमाइंडर मिळतो 0. रिमाइंडर हा 0. म्हणजे यावरून आपल्याला म्हणता येईल की 21 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 7. 21 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल यानंतर मित्रांनो पुढचा कन्सेप्ट बघा, द डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज द सेम एज द डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ द प्रोडक्ट ऑफ द युनिट प्लेस डिजिट ऑफ दोज टू नंबर्स. बघा या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल सुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी बघा 357 मल्टिप्लाइड बाय केलं 90. हे दोन नंबर आहे, दोन नंबरचा प्रोडक्ट मिळालेला या ठिकाणी 6783. मित्रांनो या ठिकाणी हा जो प्रोडक्ट आहे, दोन नंबरचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं, यांचा जो प्रोडक्ट मिळाला, या प्रोडक्टचा युनिट प्लेस डिजिट मिळाला आपल्याला 3. युनिट प्लेस किती मिळाला मित्रांनो? 3. आणि या ठिकाणी 357 आणि 19 यामध्ये जे नंबर्स आहेत यांची युनिट प्लेस किती आहे? 7 आहे आणि 9 आहे. यांचं जे मल्टिप्लिकेशन केलं तर याचं मल्टिप्लिकेशन मिळते आपल्याला 63. बघा या ठिकाणी सुद्धा युनिट प्लेस किती आहे? 3 आहे. यावरून काय म्हणतील आपल्याला, डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, बघा 357 मल्टिप्लाइड बाय 90 इज सेम एज, सारखाच असतो, सेम एज द डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ द प्रोडक्ट ऑफ युनिट प्लेस डिजिट ऑफ दोज टू नंबर्स. बघा यांचा युनिट प्लेस डिजिट आहे 7 × 9, यांचा जो दोन्ही यांचा युनिट प्लेस डिजिट काय मिळाला आपल्याला? 3 मिळाला. म्हणजेच काय असतो, युनिट प्लेस डिजिट इन द बोथ द प्रोडक्ट इज 3, म्हणजे सेम असतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, इफ अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ सेव्हरल टाइम, एखाद्या नंबरला आपण अनेक वेळा मल्टिप्लाय केलं, देन द डिजिट इन द युनिट प्लेस ऑफ द प्रोडक्ट रिकर्स आफ्टर इक्वल इंटरवल, म्हणजे काही वेळानंतर काय होतो, तो रिकर होते. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, नंबर 1 129 पर्यंत जे नंबर आपण घेतलेला आहे, या ठिकाणी नंबर 1 ला जर 1 टाइम मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइड वन्स म्हणजे 1 × 1, तर 1 × 1 काय होईल मित्रांनो? 1 × 1 वी गेट 1. पुन्हा जर 2 टाइम्स मल्टी प्रोडक्ट जर केलं, मल्टिप्लाइड 2 टाइम्स म्हणजे पुन्हा आपण मल्टिप्लाय केलं तर तरी 1 मिळेल. 3 टाइम्स केलं, 4 टाइम्स, 5 टाइम्स, नंतर 6 टाइम्स जरी मल्टिप्लाय केलं तरी त्याचा प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला? 1च मिळेल. मग आता 2 बघा, 2 ला 1 टाइम मल्टिप्लाय केलं तर 2 × 1 = 2 मिळालं. 2 ला जर 2 टाइम मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर
टू इंटू टू इंटू किती म्हणजे टू टू चा फोर म्हणजे युनिट पे तिथे फोर. टू ला जर थ्री टाइम्स मल्टीप्लाय केलं टू इंटू टू इंटू टू म्हणजे किती मिळेल एट युनिट प्लेस. जर आपण पुन्हा आणखी एक तर मल्टीप्लाय केलं तर काय होईल सिक्सटीन होईल म्हणजे काय युनिट प्लेस मिळेल आपल्याला सिक्स. पुन्हा जर एक तर आणखी मल्टीप्लाय केलं म्हणजे फाईव्ह टाइम मल्टीप्लाय केलं तर किती मिळेल सिक्सटीन टू चा थर्टी टू म्हणजे युनिट प्लेस मिळेल टू. म्हणजे बघा पुन्हा आता आणखीन एक तर जर केलं तर मिळेल थर्टी टू इंटू टू म्हणजे सिक्स्टी फोर होईल म्हणजेच युनिट प्लेस दिलेली फोर. मित्रांनो नंतर थ्री बघा थ्री इन थ्री ला जर वन टाइम मल्टीप्लाय केलं तर काय होईल थ्री वन जा थ्री नंतर थ्री थ्री चा नाईन आणि थ्री नाईन थ्री चा ट्वेंटी सेव्हन म्हणजे युनिट प्लेस सेव्हन. आणि बघा ट्वेंटी सेव्हन आला म्हणजे थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री फोर टाइम्स मल्टीप्लाय केलं तर काय होईल नाईन आणि नाईन म्हणजे एटी वन होईल म्हणजे युनिट प्लेस वन. पुन्हा याला थ्रीने जर मल्टीप्लाय केलं तर काय थ्री वन जा थ्री आणि एटी टू हंड्रेड फोर्टी थ्री म्हणजे युनिट प्लेस थ्री मिळेल. म्हणजे काही वेळानंतर काय होते रिपीट होते. एज फोर बघा फोर पण तसंच आहे फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन. तर हे नंबरचा प्रोडक्ट तुम्ही करून बघा तर तुम्हाला काही इंटरवल नंतर काय होईल जो प्रोडक्ट आहे त्याचा युनिट प्लेस काय होईल रिकर होईल. त्यानंतर मित्रांनो पुढचा कन्सेप्ट बघूया आपण इन द ऑपरेशन ऑफ डिव्हिजन. बघा ऑपरेशन ऑफ डिव्हिजन घेतलं आपण आता एक एक्झाम्पल घेतलं होतं तेच एक्झाम्पल रिपीट करूया. ट्वेंटी वन डिवायडेड बाय सेव्हन बघा या ठिकाणी ट्वेंटी वन काय मित्रांनो याला म्हणू आपण डिव्हिडंड याला म्हणू आपण डिव्हिडंड. बघा यातला डिव्हायजर कोणता आहे तर सेव्हन हा डिव्हायजर आहे मित्रांनो याला म्हणू आपण डिव्हायजर सेव्हनला म्हणू डिव्हायजर. आणि क्वेश्चन किती होईल सेव्हन थ्री चा ट्वेंटी वन म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला क्वेश्चन जो मिळतो तो क्वेश्चन कोणता मिळतो या ठिकाणी थ्री हा मिळतो सेव्हन थ्री चा ट्वेंटी वन ट्वेंटी वन मधून ट्वेंटी वन गेली झिरो आला म्हणजे हा झाला क्वेश्चन याला म्हणू मित्रांनो क्वेश्चन म्हणजे भागाकार. आणि जे बाकी राहते त्याला म्हणू आपण रिमेंडर हा झाला रिमेंडर. बघा रिमेंडर म्हणजे डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायजर मल्टीप्लाइड बाय क्वेश्चन प्लस प्लस रिमेंडर म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी अशा प्रकारचे एक डिव्हिजन सूत्र आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फर्स्ट पॉइंट बघू आपण डिव्हिजिबिलिटी बाय द टू फोर अँड एट म्हणजेच टू फोर आणि एट ची कसोटी आपल्याला अभ्यासायची आहे. तर बघा यातला पहिला नंबरचा मुद्दा बघू आपण टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू टू ची टेस्ट टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू. तर यामध्ये आपण बघू टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय जी टू ची टेस्ट आहे. तर बघा इफ झिरो टू फोर सिक्स ऑर एट ऑकर इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर म्हणजे एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला जर झिरो टू फोर सिक्स ऑर एट यापैकी एखादा जर डिजिट येत असेल तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय टू म्हणजे डेफिनेशन आपल्याला करता येईल इफ टू फोर सिक्स ऑर एट ऑकर इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय टू. बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे ट्वेंटी ट्वेंटी मध्ये युनिट प्लेस डिजिट किती आहे झिरो आहे म्हणजे इथं ट्वेंटी ला डिव्हिजिबल आहे टू. नंतर बघा सेव्हन्टी सिक्स मित्रांनो युनिट प्लेस डिजिट आहे सिक्स म्हणजेच या ठिकाणी इट इज डिव्हिजिबल बाय टू. नंतर टू हंड्रेड फोर्टीन टू हंड्रेड फोर्टीन मध्ये युनिट प्लेस डिजिट आहे टू म्हणून टू ने डिव्हिजिबल आहे. नंतर नाईन हंड्रेड सेव्हन्टी एट यांचा युनिट प्लेस डिजिट आहे फोर अँड दॅट्स वाय नाईन हंड्रेड सेव्हन्टी एट इज डिव्हिजिबल बाय एट. बघा मित्रांनो आपण भागाकार करून बघू एखादा बघा नाईन हंड्रेड सेव्हन्टी एट ला टू ने डिव्हिजिबल आहे की नाही आपण पुन्हा तपासू. बघा टू वन जा टू टू फोर जा एट म्हणजे नाईन मधून एट चा प्रकार किती राहील वन राहील घरचे सेव्हन घ्या. नंतर टू वन जा टू अँड टू एट जा सिक्सटीन मित्रांनो सिक्सटीन गेले किती राहील वन राहील या ठिकाणी घेऊ आपण वन. नंतर वरचे घेतले एट तर बघा किती होईल फोर नाईन जा एटीन म्हणजे एटीन जर आपण या ठिकाणी येतोय एटीन मधून जर एटीन सबट्रॅक्ट केले तर किती राहील झिरो राहील म्हणजेच बघा या ठिकाणी क्वेश्चन मिळाला आपल्याला फोर हंड्रेड एटी नाईन
आणि रिमाइंडर किती मिळाला ना, रिमाइंडर झिरो आहे, याचा अर्थ काय कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, म्हणजे रिमाइंडर आपल्याला झिरो हवा, म्हणजे ही झाली टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू. मित्रांनो यानंतर पुढचा भाग बघू आपण, सेकंड भाग बघू टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय फोर. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, डिव्हिजिबिलिटी बाय, बघा इफ द नंबर फॉर्म बाय लास्ट टू डिजिट्स, म्हणजे इव्हन नंबर फॉर्म असायला हवा. इफ द नंबर फॉर्म बाय लास्ट टू डिजिट्स टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ अ गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय फोर, देन द गिव्हन नंबर आल्सो इज डिव्हिजिबल बाय फोर. बघा मित्रांनो आहे की नाही, एक्झाम्पल दिलेलं आहे 1236, त्यामधला युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस डिजिट म्हणून कोणता मिळतो, बघा युनिट प्लेस डिजिट आहे 6 आणि टेन्स प्लेस डिजिट आहे 3, आणि यापासून जो नंबर तयार होतो तो 36, आणि 36 ला 4 ने डिव्हिजिबल आहे का बघा बरं मित्रांनो, 4 1 4, 4 9 36, म्हणजे किती ने भाग देईल 36 - 36, वी गेट 0. तर बघा याचा अर्थ काय, तर 1236 इज डिव्हिजिबल बाय 4, तर 1236 हा दोन्ही काय डिव्हिजिबल आहे. म्हणजेच आपल्याला आणखीन एखादी संख्या घेऊ आपण, बघा 124. बघा मित्रांनो युनिट प्लेस डिजिट आणि टेन्स प्लेस डिजिट म्हणून कोणता संख्या तयार होते, बघा 4 हा युनिट प्लेस आहे आणि टेन्स प्लेस आहे 2, म्हणजे 24. 24 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला माहित आहे 6 4 24, म्हणजेच या ठिकाणी रिमाइंडर मिळतं आपल्याला 0, म्हणजेच काय म्हणते 124 इज डिव्हिजिबल बाय, हे सुद्धा कशाने डिव्हिजिबल आहे, डिव्हिजिबल 4 ने डिव्हिजिबल आहे. तर ही जी टेस्ट झाली याला टेस्ट नाव नाही, पण टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 4 अतिशय इम्पॉर्टंट असे टेस्ट आहे, त्याचा पुढे आपल्याला भरपूर उपयोग आहे, म्हणून हे सर्व नीट व्यवस्थित तयार करा. नंतर बघा मित्रांनो टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 8, म्हणजेच 8 ची कसोटी. द टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, द टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी ऑर डिव्हिजिबिलिटी बाय 8, म्हणजे 8 ची कसोटी. म्हटलं बघा इफ द नंबर फॉर्म बाय लास्ट थ्री डिजिट, म्हणजेच एखादा नंबरचे लास्ट थ्री जे डिजिट आहे 100 प्लेस टेन्स प्लेस अँड युनिट प्लेस ऑफ अ नंबर, जो नंबर दिलेला आहे गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 8, देन द गिव्हन नंबर इज आल्सो डिव्हिजिबल बाय 8. मित्रांनो या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये बघा, या ठिकाणी घेतलं आपण 2856, त्यामध्ये 100 प्लेस डिजिट किती आहे 8, टेन्स प्लेस डिजिट आहे 5 आणि युनिट प्लेस डिजिट आहे 6, म्हणजे नंबर जो मिळतो आपल्याला तो मिळतो आपल्याला युनिट प्लेस टेन्स प्लेस आणि 100 प्लेस यापासून जो संख्या तयार होते ती आहे 8 156, आणि ही नंबर डिव्हिजिबल आहे का 8 ने, बघा 8 ने जर डिव्हिजिबल असेल 8 1 8, म्हणजेच या ठिकाणी 8 सबट्रॅक्ट करू 0 आहे, वरचे 5 ऍज इट इज घ्यायचे, नंतर 0 चा फेज आहे, क्वेश्चन आपल्याला 0 मिळेल, 8 0 चा 0, म्हणजे 0 चा सबट्रॅक्ट केलं तर 5 राहते, वरचे 6 घ्यायचे, देन 8 × 7 म्हणजे 56, 56 जर आपण सबट्रॅक्ट केले तर या ठिकाणी मिळेल 0, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी रिमाइंडर जरी मिळाला आपल्याला, रिमाइंडर किती मिळाला, रिमाइंडर 0 मिळाला, म्हणजे या ठिकाणी 856 इज डिव्हिजिबल बाय 8, डिव्हिजिबल बाय 8, म्हणजे 8 ने काय डिव्हिजिबल आहे, म्हणजे याचा अर्थ काय, देअरफोर 2856 इज आल्सो डिव्हिजिबल बाय मित्रांनो टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3, 6, 9 & 18, बघा अगोदर आपण जे अभ्यासलेलं आहे तर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2, 4 & 8, आता जो नंतरचा कंटेंट आपण अभ्यासणार आहोत टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3, 6, 9 & 18, त्यामध्ये बघू मित्रांनो टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, डिव्हिजी
डिलीटिंग बाय पहिल्यांदा थ्रीची ती टेस्ट आहे, इम्पॉर्टंट टेस्ट आहे. आपण बघू, इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय थ्री, म्हणजे एखादा जर नंबर घेतला मित्रांनो आपण, समजा या ठिकाणी आपण एक नंबर घेऊ 63 हा जर नंबर घेतला बघा, आणि यांची युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसचा जो डिजिट आहे 6+3 यापासून जी एडिशन केली तर ते मिळेल 9. म्हणजे इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. बघा मित्रांनो, 63 मध्ये युनिट प्लेस आहे 3 आणि टेन्स प्लेस आहे 6, यांची एडिशन केली ती मिळाली 9. 9 इज डिव्हिजिबल बाय 3 डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 9 ला 3 ने काय जातो, भाग जातो. देअरफोर 63 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3 डिव्हिजिबल बाय 3. तर आपण 63 ला 3 ने डिव्हिजिबल आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो पुढची नेक्स्ट टेस्ट बघा, द टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 6. द टेस्ट फॉर इज 6 ची कसोटी, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 6. बघा मित्रांनो, द इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ एन इव्हन नंबर, म्हणजे एखादा जर इव्हन नंबर घेतला मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण 24 हा नंबर घेऊ मित्रांनो. 24 नंबर मध्ये बघा 4 हा काय, या युनिट पे डिजिट आहे 4, म्हणजे हा कोणता इव्हन नंबर आहे, बरोबर आहे. तर इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ एन इव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे या ठिकाणी 2 आणि 4 यांची जर एडिशन केली तर आपल्याला 6 मिळेल आणि 6 इज डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 6, म्हणजे जी डिजिटची सम आहे या डिजिटच्या समला जर 3 ने जर डिव्हिजिबल असेल आणि तो जर नंबर इव्हन नंबर असेल तर तो नंबर 6 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा मित्रांनो, 24 इज डिव्हिजिबल बाय, म्हणजे 24 इज डिव्हिजिबल बाय 3, 3 ने डिव्हिजिबल आहे कारण यांची जी डिजिटची सम आहे ती 6 आहे आणि हा 24 काय इज अन इव्हन नंबर, इव्हन नंबर का बरं आहे मित्रांनो, कारण युनिट प्लेस डिजिट किती आहे 4 आहे म्हणून इव्हन नंबर आहे, म्हणजे इट इज डिव्हिजिबल बाय, इट इज डिव्हिजिबल बाय कशाने आहे, डिव्हिजिबल बाय 2 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे आणि देअरफोर 24 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय बाय 6, 6 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे मित्रांनो. आणखीन एक लक्षात घ्या, 2 ने जो डिव्हिजिबल आहे आणि 3 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे दोन्ही डिव्हिजिबल आहे, दोन्हीचा मल्टिप्लिकेशन येते 2 × 3 म्हणजे 6, तो 6 ने सुद्धा डिव्हिजिबल असतो. त्यानंतर नेक्स्ट कंटेंट बघूया, सी इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ अ गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 9, ही जी टेस्ट आहे ती टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 9 आहे. द टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 9. बघा मित्रांनो, इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ अ गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 9, ती संख्या 9 ने सुद्धा डिव्हिजिबल असतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नंबर घेऊ आपण 5832. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात घ्या, तर या नंबरची एडिशन करू आपण, म्हणजे 1000 प्लेस चा डिजिट आहे 5, नंतर 100 प्लेस चा 8, नंतर 10 प्लेस चा 3 आणि युनिट प्लेस चा 2, यांची एडिशन करा. 5+8 13, 13+3 16+2 18, म्हणजे यांची एडिशन झाली डिजिट 18 आणि 18 इज डिव्हिजिबल बाय, 18 इज डिव्हिजिबल बाय कशाने डिव्हिजिबल आहे, डिव्हिजिबल बाय 9, 9 ने डिव्हिजिबल आहे. देअरफोर 5832 इज डिव्हिजिबल बाय बाय 9, हा 9 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. मित्रांनो आणखीन एक लक्षात घ्या, यांचा युनिट प्लेस डिजिट आहे 2, म्हणजे हा इव्हन नंबर आहे, म्हणजे जर 9 ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे 3 ने डिव्हिजिबल आहे आणि 6 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. त्यानंतर पुढची टेस्ट बघा मित्रांनो,
जी टेस्ट आहे, 18 ची टेस्ट आहे, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बघा, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी DVZBility बाय 9. बघा मित्रांनो, ह्या सर्व टेस्ट तुमच्या 6 स्टँडर्ड मध्ये झालेल्या आहेत, फक्त आपण रिव्हिजन करत आहे. एक चांगला टेस्ट तुम्ही तयार करून ठेवा, जेणेकरून यावर तुम्हाला आधारित एक्झाम्पल तुम्हाला सोडवता यायला हवे. तर बघा, इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ एन इव्हन नंबर, आता या ठिकाणी आपण पुन्हा एक इव्हन नंबर घेऊ मित्रांनो, मग आता एक्झाम्पल घेऊ आपण 5832. बघा या एक्झाम्पल मध्ये डिजिट सम किती आहे, 5 + 8 + 3 + 2, यांची डिजिट सम आहे 18. आणि हा नंबर कोणता आहे, इव्हन नंबर आहे. म्हणजेच इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ एन नंबर, ऑफ एन इव्हन नंबर, म्हणजे ज्यांचा युनिट प्लेस डिजिट 0, 2, 4, 6 or 8, या ठिकाणी 2 हा युनिट प्लेस आहे, म्हणून हा कोणता नंबर आहे, इव्हन नंबर आहे. आणि डिव्हिजिबल बाय 9, यांची सम ला 9 ने डिव्हिजिबल आहे, देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 18. ही संख्या 18 ने सुद्धा डिव्हिजिबल असते. तर मित्रांनो, या ठिकाणी देअरफोर म्हणजे हा इव्हन नंबर आहे आणि 9 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे, 5832 इज एन इव्हन नंबर. कोणता नंबर आहे, इव्हन नंबर आहे, कारण युनिट प्लेस डिजिट 2 आहे. अँड डिव्हिजिबल बाय कशाने डिव्हिजिबल आहे, 8 9 ने डिव्हिजिबल आहे, डिव्हिजिबल बाय 9. देअरफोर 5832 इज डिव्हिजिबल बाय 18. हा 18 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा कंटेंट बघूया. या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये बघा, इफ द सम ऑफ द डिजिट 5832 यांची ऍडिशन केली की 18 मिळाली, आणि 18 इज डिव्हिजिबल बाय 3 ने आहे, ऍज वेल ऍज 9 ने पण आहे, कारण 18 ला 3 ने डिव्हिजिबल आहे, 9 ने आहे, आणि 5832 इज डिव्हिजिबल बाय 3 आणि 9, म्हणून 3 ने डिव्हिजिबल आहे, 9 ने. आणि दुसरी गोष्ट बघा, 5832 इज अन इव्हन नंबर, हा इव्हन नंबर आहे, म्हणून काय तर सो इट इज डिव्हिजिबल बाय 6 आणि 18, म्हणून 6 ने डिव्हिजिबल आहे आणि 18 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढची टेस्ट बघू आपण, डिव्हिजिबिलिटी बाय 5 and 10. बघा, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5, पहिली टेस्ट बघू आपण, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5, ही 5 ची टेस्ट आहे. पहिली जी टेस्ट आहे, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5 टेस्ट बघा. इफ द डिजिट ऑफ 0 or 5 अकर्स इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर, म्हणजे एखादा नंबर आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी 35 हा नंबर बघा, याचा युनिट प्लेस डिजिट आहे 5 आहे. त्यानंतर 975 यांचा युनिट प्लेस डिजिट आहे 5 आहे. नंतर 1020 याचा युनिट प्लेस डिजिट आहे 0 आहे. म्हणजे इफ द डिजिट 0 or occur इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर, एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 जर असेल, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 5, असा नंबर 5 ने डिव्हिजिबल असतो. ही झाली त्याची टेस्ट आहे, डिव्हिजिबिलिटी बाय 5 ची. त्यानंतर मित्रांनो, पुढचं बघा, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. तर ही जो कंटेंट आहे पुढचा, तर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बघा मित्रांनो, पुढचा कंटेंट बघा, इफ 0 occurs इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर, ही जी आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10 आहे. आता जो आपण बघणार आहोत, ती बघणार आहोत टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. बघा, इफ 0 occurs इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर, 0 occurs इन द युनिट प्लेस ऑफ अ नंबर, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 10, तो नंबर 10 ने डिव्हिजिबल आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये बघा, 20 या नंबरचा युनिट प्लेस डिजिट आहे 0, 417 मध्ये युनिट प्लेस डिजिट आहे 0, आणि 1090 यामध्ये युनिट प्लेस डिजिट आहे 0. म्हणजे युनिट प्लेस डिजिट किती आहे, 0 आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 10 जे नंबर आहे, हे 10 ने काय डिव्हिजिबल आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 7, 7 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे, अतिशय इम्पॉर्टंट टेस्ट आहे. बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण एक्झाम्पल समजून घेऊ, नंतर ही टेस्ट बघू. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला नंबर घेऊ 126. बघा
126 हा नंबर घेतला. यांचा युनिट प्लेस दिसे किती आहे मित्रांनो, 6 आहे. म्हणजे युनिट प्लेस आहे, युनिट प्लेस आहे 6. या युनिट प्लेसला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं झाले 2. आणि युनिट प्लेस सोडून जो डिजिट राहिलाय 10th प्लेस आणि 100 प्लेस हा आला 12. हा जो आहे 12 मधून हा जर 12 सबट्रॅक्ट केले तर आली इथे 0. म्हणजेच या ठिकाणी एक तर 0 असायला हवं, एक तर काय असायला पाहिजे, डिव्हिजिबल बाय 7, 7 ने डिव्हिजिबल असायला पाहिजे. बघा 26 हिअर द टॉइस डिजिट ऍट द युनिट प्लेस, म्हणजे युनिट प्लेसचा टॉइस करायचा, म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे झालं 12. द नंबर फॉर्म बाय द रिमेनिंग डिजिट, जे राहिले जे डिजिट आहेत या ठिकाणी किती राहील, 12. 100 प्लेस आणि 10th प्लेस मिळून होतील 12. या 12 मधून काय करायचं, 12 सबट्रॅक्ट करायचे आणि देअरफोर या ठिकाणी ते जर डिजिट आहे तर जर आपल्याला त्याचं रिमाइंडर जर 0 मिळाले किंवा डिव्हिजिबल बाय 7 जर मिळालं तर तो डिजिट काय आहे, 7 ने डिव्हिजिबल आहे असं आपण म्हणू. या ठिकाणी देअरफोर द नंबर 126 इज डिव्हिजिबल आहे 7. सेकंड एक्झाम्पल बघा मित्रांनो, या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. बघा 26,500 मित्रांनो, या ठिकाणी युनिट प्लेस डिजिट किती आहे, 2. युनिट प्लेस किती आहे, युनिट प्लेस घेतलेला आहे 2. याचा ट्वाइस करू, डबल करू, म्हणजे 2 ने काय करू, याला मल्टिप्लाय करू, 2 2 4, हा झाला 4. आता युनिट प्लेस झाल्यानंतर रिमेनिंग डिजिट बघा किती आहे, रिमेनिंग डिजिट राहिलेले हे राहिलेलं आहे 2,650. यामधून 4 सबट्रॅक्ट करू मित्रांनो, 4 सबट्रॅक्ट केले किती राहील, इथे 0 मधून 4 जाणार नाही, 10 मधून, म्हणजे एक कॅरी घ्यायचा, आपण एक बॉरो करायचा आणि बॉरो रिटर्न करायचा, म्हणजे या ठिकाणी राहील 6 आणि इथे राहील 4, म्हणजे 2,646. बघा मित्रांनो, पुन्हा आपण युनिट प्लेस दिले किती आहे, इथे 2 आहे, या ठिकाणी युनिट प्लेस आहे 6. 6 ला किती ने 2 ने मल्टिप्लाय करायचं, 12 होईल. आणि रिमेनिंग जे डिजिट राहिलेले आहेत, म्हणजे किती राहिले, 264 हे डिजिट राहिले, यामधून 12 सबट्रॅक्ट करायचं, जर आपण 12 सबट्रॅक्ट राहिले तर 250. मित्रांनो पुन्हा आपण एक स्टेप घेता येईल, युनिट प्लेस दिले किती आहे, 2 आहे, 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, 4 होईल. आणि 25 मधून सबट्रॅक्ट करायचे 4, या ठिकाणी राहील 21. बघा 21 हा 7 ने काय डिव्हिजिबल आहे, म्हणून काय म्हणता येईल की 26,502 दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. म्हणजे 26,502 इज डिव्हिजिबल बाय 7. तर या पद्धतीने आपल्याला हे नंबर टेस्ट आहे आपल्याला लक्षात घ्यायचे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी डेफिनेशन बघू, इफ टॉइस द डिजिट ऍट युनिट प्लेस, म्हणजे युनिट प्लेसचा जो डिजिट आहे टॉइस करायची, टॉइस करायची म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करायचा, 2 ने मल्टिप्लाय करायचं. इफ टॉइस द डिजिट ऍट द युनिट प्लेस ऑफ द गिवन नंबर इज सबट्रॅक्टेड, म्हणजे सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी करायची, फ्रॉम द नंबर फॉर्म बाय रिमेनिंग डिजिट, जे राहिलेले डिजिट आहे त्या डिजिट मधून काय करायचं, सबट्रॅक्ट करायची. आणि ते जर असेल 0 ऑर डिव्हिजिबल बाय 7, जर 0 मिळत असेल किंवा डिव्हिजिबल बाय 7 असेल, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट आहे मित्रांनो, थोडस लक्ष देऊन करा, एक्झाम्पल सोडवा, तुमच्या लगेच लक्षात येईल. त्यानंतर पुढची टेस्ट बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 11, म्हणजेच 11 ची टेस्ट आहे. तर बघा या ठिकाणी सुद्धा आपण पहिल्यांदा एक्झाम्पल बघू मित्रांनो. या ठिकाणी एक्झाम्पल बघा, 1,243 यामध्ये पहिला नंबर आहे इवन ऑट प्लेस, म्हणजे 1 हा ऑट प्लेस असतो ना, ऑट प्लेस 1 आणि 3 यांच्या अंकांची बेरीज करू आपण, किती येते 2 + 3, किती मिळालं मित्रांनो 5. आता इवन प्लेस बघा मित्रांनो, इवन प्लेस म्हणजे 2 आणि 4, हे प्लेस 2 नंबर आणि 4 नंबर, तर यांची जर ऍडिशन केली, म्हणजेच 1 after 1 place, 1 + 4 यांची जर ऍडिशन केली तर येईल 5. दोघांची जर सबट्रॅक्शन केली 5 - 5 0, म्हणजे काय म्हणता येईल, इन द नंबर 1,243 द सम ऑफ द ऑट प्लेसेस, ऑट प्लेस मीन्स 1, 2, 1, 3, 5, 7, हे जे प्लेसेस आहे ऑट प्लेसेस आहे. इवन प्लेसेस म्हणजे 2, 4, 6, 8 हे झाले इवन प्लेसेस.
तर बघा काय म्हणतोय, द सम ऑफ ऑड प्लेसेस डिजिट या ठिकाणी मिळालेले 5 अँड द सम ऑफ द इव्हन प्लेसेस डिजिट ही सुद्धा किती मिळाले आहे 5. आणि यांची जर डिफरन्स जर घेतला मित्रांनो, डिफरन्स जर हा काही 0 येईल किंवा डिव्हिजिबल बाय 11 पाहिजे, देअरफोर 1243 डिव्हिजिबल बाय 11. सेकंड एक्झाम्पल बघा, इन द नंबर 11979 या ठिकाणी बघा सम ऑफ द ऑड प्लेसेस, ऑड प्लेसेस म्हणजे 9 9 आणि 1 म्हणजे त्या ठिकाणी घेतले 1 9 9 या ठिकाणी राईट टू लेफ्ट म्हणजे आपण युनिट प्लेस करून पुढच्या प्लेसेस कडे आपण काउंट करू, पहिला 9 दुसरा पुन्हा 9 नंतर 1 यांची ऍडिशन केली तर मिळेल 19. आणि सम ऑफ द इव्हन प्लेसेस किती आहे 7 + 1 8 बघा 8. डिफरन्स बिटवीन देम यांचा दोघांचा जर डिफरन्स काढला म्हणजे इव्हन प्लेसेस आणि ऑड प्लेसेस म्हणजे बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा तो मिळेल 11. देन दिस इज डिव्हिजिबल बाय 11 म्हणजे हा जर नंबर 11 आहे मल्टिपल ऑफ 11 आहे म्हणजे काय म्हणता येईल की हा जर नंबर आहे 11979 डिव्हिजिबल बाय 11. तर बघा मित्रांनो याची डेफिनेशन बघा, ही द सम ऑफ द डिजिट इन द ऑड प्लेसेस ऑफ अ नंबर इक्वल टू द सम ऑफ द डिजिट इन इट्स इवन प्लेसेस, म्हणजे ऑड प्लेसेसचा डिजिट ची सम आणि इवन प्लेसेसचा डिजिट ची सम जर सेम येत असेल किंवा इफ देयर डिफरन्स इज डिव्हिजिबल बाय 11 त्यांचा डिफरन्स जर 11 ला डिव्हिजिबल असेल तर दॅट नंबर गिवन नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 11, तो नंबर 11 ने डिव्हिजिबल आहे. किंवा आणखी याची डेफिनेशन अशी करता येईल, इफ द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द डिजिट ऑफ द ऑड प्लेसेस अँड सम ऑफ द डिजिट ऑफ द इवन प्लेसेस 0 ऑर डिव्हिजिबल बाय 11, 11 ने डिव्हिजिबल होत असेल तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 11 असं आपल्याला म्हणता येईल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या भागामध्ये काय बघितलं, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, त्यानंतर बघितलं व्हॉट इज बाय वन नंबर इज डिव्हिजिबल बाय अनदर नंबर, नंतर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2, 4, 6 or 8 आपण बघितले आहे, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 7 बघितले आहे, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 11 पण बघितलेले आहे. मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून शेअर जरूर करा आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल.